नमस्कार, मी आरती. आज आपण म्हैसूर पद्धतीचा रसम मसाला कसा करायचा हे पाहणार आहोत. संपूर्ण दक्षिण भारतात रसम भातासोबत आवडीनं खातात. रसम थोडासा पातळ असा पदार्थ आहे, भातासोबत खायला अतिशय चविष्ट लागतो. हा थोडासा तिखट आहे पण चवीला असा छान पदार्थ आहे. हे लोक दक्षिण भारतात म्हणजे पूर्ण चारही राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करतात. तर आज आपण म्हैसूर पद्धतीचा रसम मसाला कसा करायचा हे पाहूया. तुम्ही उडपी हॉटेलमध्ये रसम खाऊन पाहिलं असेल, त्याची चव थोडीशी तिखट अशी पण छान लागते. तर तोच रसम आपण कसा करायचो हे पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. पण त्यासाठी जो रसम मसाला लागतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. रसम मसाला करायला अतिशय सोपा आहे. त्याला कुठले कुठले साहित्य लागतात आज आपण ते पाहूया. मी इथे ह्या वाटीनं अर्धा कप धने घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे साध्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे. मी इथे 25 लाल मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर मी इथे बॅडगी मिरची घेतलेली आहे, 30 ते 35 बॅडगी मिरची घेतलेली आहे. त्यानंतर मी ह्याच वाटीनं पाव कप जिरे घेतलेले आहे. त्याच्यानंतर 2 टेबलस्पून तेल आहे. त्याच्यानंतर इथे मी 1/2 टेबलस्पून काळी मिरे घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे 1/2 टेबलस्पून मेथे घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून मी इथे मोहरी घेतलेली आहे. चला तर मग आपण पाहूया दाक्षिणात्य पद्धतीचा म्हणजे म्हैसूर पद्धतीचा रसम मसाला. सर्वप्रथम मी कढई घेतलेली आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकत आहे. आता तेल गरम झालं की आपण सर्वप्रथम जिरे टाकूया. हा मसाला भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा, जेणेकरून कुठलाही आपलं हे साहित्य जळणार नाही. तुम्ही पाहू शकता इथे जिरे अतिशय चांगल्या पद्धतीने भाजून निघालेले आहे. या पद्धतीने जिरे भाजलेले आहे. आता मी हे जिरे दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी मोहरी घालत आहे. मोहरीचा थोडासा फटफट असा आवाज आला की मोहरी सुद्धा काढून घ्यायची. तुम्ही पाहू शकता इथे मोहरी सुद्धा छान तडतड करत आहे. आपली मोहरी सुद्धा भाजून झाली आहे. ही पण मी त्याच प्लेटमध्ये काढून घेत आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी त्यानंतर याच कढईमध्ये मी मेथ्या टाकत आहे. सोबत काळी मिरे सुद्धा आपण टाकू शकतो. इथे मी हळद घेतलेली आहे. त्यानंतर थोडासा हिंग पण मी यातच टाकलेला आहे. आता हे पण आपण थोडंसं भाजून घ्यायचं. फार काळं होणार नाही याची काळजी घ्यायची.
तुम्ही पाहू शकता इथे थोडं हे भाजीला गेलेलं आहे, जळणार नाही याची काळजी घ्यायची, त्यामुळे गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा. हे भाजलं गेलेलं आहे, आपण आता त्याचप्रमाणे हे सुद्धा एका त्याच ताटलीत काढून घेऊ. त्यानंतर मी इथे पहिले मिरच्या घालणार आहे. ह्या मिरच्या फार काळ्या करायच्या नाही किंवा फार भाजायच्या नाही, अगदी आपल्या हाताला गरम लागेल अशा एक 3 ते 4 मिनिट ह्याला आपण परतून घ्यायचं आहे. गॅस यासाठी मध्यम आचेवरच ठेवायचा आहे, गॅस मोठा करायचा नाही. अजून हाताला गरम लागत नाहीये, मिरची हाताला गरम लागतील इतकेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे. थोड्याशा आता ह्या गरम लागत आहे, हाताला हलवत राहायचं नाहीतर त्या करपण्याची शक्यता आहे. आता इथे माझ्या हाताला ह्या थोड्याशा गरम लागत आहे, बस इतक्याच मिरच्या गरम करायच्या. त्यानंतर मिरच्या सुद्धा ह्याच ताटलीमध्ये काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला धने टाकायचे आहेत. जर धने यासोबतच टाकले असते तर ते जळाले असते. त्यामुळे आपण धने मागून टाकलेले आहे. धने सुद्धा हाताला म्हणजे गरम लागतील इतकेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे. धने हाताला बऱ्यापैकी गरम लागत आहे, आता आपण ते काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे मसाला भाजून तयार आहे. याचा सुगंध म्हणजे माझ्या पूर्ण घरात खूपच छान येत आहे. त्यानंतर मी इथे तुम्हाला सांगते, मी ही जी साधी मिरची घेतलेली आहे तिचे मी देठ काढून घेतलेले नाही आहे, म्हणजे देठासहित घेतली तरी काही हरकत नाही. आपल्याला हा मसाला मिक्सरमधून काढायचा आहे त्यामुळं देठ त्यातून निघून जाईल. त्याच्यानंतर ही बाडगी मिरची ही चवीला अतिशय छान असते, त्यानंतर ह्याच्यामुळे रंगसुद्धा मसाल्याला खूप छान येतो. आपला पूर्ण मसाला भाजून तयार झालेला आहे. धने अगदी मी हाताला गरम लागेल एवढ्याच पद्धतीनं भाजलेले आहे. त्याच्यानंतर मिरचीसुद्धा हाताला गरम लागेल इतकीच मी त्याला भाजलेली आहे. त्यानंतर मसाला पूर्ण भाजून तयार आहे. आता मी हा मसाला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. आपण लाल तिखट जेवढं म्हणजे बारीक करतो तेवढाच हा पण मसाला आपल्याला बारीक करायचा आहे. आणि हा रसम मसाला घालून रसम कसं करायचं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. मसाला भाजून झाल्यानंतर मी याला मिक्सरमध्ये घरच्या घरीच बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा मसाला घरच्या घरीसुद्धा छान बारीक झालेला आहे. आणि मी याच्यात बाडगी मिरची वापरल्यामुळं ह्याला चव तर छान आलेलीच आहे, शिवाय वाससुद्धा खूप छान आहे आणि ह्याला लालसर छान रंग आलेला आहे. आता मी रसम मसाला तर केलेला आहे, याचं रसम कसं करायचं ह्याचा पण मी व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. आणि तुम्हाला कसा वाटला हा मसाला हा व्हिडिओ ते मला नक्की सांगा, आणि तुम्ही नक्की हा घरी ट्राय करून बघा.